नमस्कार, मी अमृता आकाश, आरोग्यम धन संपदा मध्ये आपलं स्वागत। आज आपण होमिओपॅथिक उपचारांबद्दल बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते। नमस्कार। कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, त्यागोदर आपण डॉक्टरांचा परिचय करून घेऊयात। डॉक्टर नम्मा होमिओपॅथिक मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत। नम्मा होमिओपॅथी मध्ये केवळ एक आजार नाही तर अनेक विकारांवर उपचार देखील होत असतात। वंधत्व, संधिवात, सोरायसिस, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्पॉन्डलिसिस अशा अनेक रोगांवर नम्मा होमिओपॅथिक मधून उपचार केले जातात। कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय किंवा वेदनादायक प्रक्रियेशिवाय देखील सर्व आजारांवर दीर्घकाळ राहतील असे उपचार देखील केले जातात। दमा, केस गळती, वयोवृद्धांचे आजार, बालरोगापासून असंख्य व्याधींवर नम्मा मार्फत उपचार देखील होतात। तर महाराष्ट्रामध्ये दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर अशा अनेक ठिकाणी नम्मा होमिओपॅथी देखील उपलब्ध आहे। 15 वर्षांहूनही अधिक काळापासून नम्मा होमिओपॅथीच्या मार्फत अनेक जुनाट रोगांवर देखील उपचार केले जातात। तर आज आपल्याला डॉक्टर श्रद्धा वंधत्व या विषयावर खरं तर माहिती देणार आहे। डॉक्टर, वंधत्वाची समस्या ही खरं तर अनेक स्त्री पुरुषांमध्ये आढळून येते, सगळ्यात आधी वंधत्व म्हणजे काय? वंधत्व म्हणजे की एखादं जोडपं लग्नानंतर एका वर्षापर्यंत अपत्यासाठी प्रयत्न करूनही त्यांना गर्भधारणा अगर होत नसेल तर अशा कंडिशनला आपण वंधत्व किंवा इनफर्टिलिटी असं म्हणतो। आपण अशा कंडिशनमध्ये प्रायमरी इनफर्टिलिटी किंवा सुरुवातीचं मूल होत नाही किंवा सेकंडरी इनफर्टिलिटी पहिलं मूल होऊन दुसरं मूल प्रयत्न करूनही होत नाही किंवा रिकरंट अबॉर्शन प्रेग्नन्सीसाठी ते प्रयत्न करतायत आणि पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या याच्यामध्ये सारखं गर्भपात होतोय, तर हे सगळ्या कंडिशन्स इनफर्टिलिटीमध्ये आपल्याला बघायला भेटतात। जसं आता आपण आजचा जो टॉपिक जसं तुम्ही मला विचारलात की वंधत्व, आपण नॉर्मली थायरॉइड, डायबिटीज, बीपी या सगळ्या गोष्टींनाच आपल्याला इम्पॉर्टन्स देतोय, पण याचबरोबर वंधत्व, इन्फर्टिलिटी हा खूप आजार हा वाढत आहे। खूप साऱ्या महिलांना गर्भधारणा होत नाहीत। म्हणजे वंधत्व याचा अर्थ काय आहे की एखादं जोडपं लग्नानंतर एक वर्षापर्यंत अपत्यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करूनही अगर त्याला गर्भधारणा राहत नाही त्या स्त्रीला, तर अशा कंडिशनला आपण इन्फर्टिलिटी किंवा वंधत्व म्हणतोय। ही अशी कंडिशन आहे की 50% स्त्रियांमुळे हा प्रॉब्लेम होतो आणि 50% मेल, म्हणजे दोघं सुद्धा एफेक्टेड आहेत। कारण की नॉर्मली लोकांना असा गैरसमज आहे आपल्या समाजांमध्ये की अगर बाळ होत नाही तर त्या स्त्रियांना दोषी कुठेतरी मानलं जातं, पण ही टोटल चुकीची कन्सेप्ट आहे। कारण की वंधत्वाला जेवढ्या स्त्रियांना प्रॉब्लेम आहे त्याच प्रमाणात पुरुषांमध्ये पण हा प्रॉब्लेम खूप बघायला भेटतोय। वंधत्वामध्ये नॉर्मली प्रायमरी इनफर्टिलिटी ज्याला आम्ही म्हणतोय की पहिलं बाळच राहत नाही रुग्णांना, किंवा असे सुद्धा पेशंट आहेत की पहिलं बाळ राहिलंय त्यांना आणि दुसऱ्या बाळासाठी ते प्रयत्न करतायत आणि ट्रीटमेंट घेऊन किंवा खूप सारे प्रयत्न करून त्यांना बाळ राहत नाही, त्याला आम्ही सेकंडरी इनफर्टिलिटी म्हणतोय। किंवा खूपदा गर्भधारणा राहतीये पण काही ना काही कारणाने ते गर्भपात होतात पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये, रिकरंटली 6-7, 7-7 सुद्धा अशा महिलांना गर्भ टिकत नाही, कुठेतरी पिशवींना प्रॉब्लेम आहे किंवा इंटरनल काही इश्यू आहेत अशा स्त्रियांमध्ये। तर या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे जो आजार होतोय त्याला आपण इनफर्टिलिटी किंवा वंधत्व म्हणतोय। अगदीच खरं तर या माहितीतून वंधत्वाची अनेक कारणं तुम्ही सांगितलेली आहे, मात्र नॅनोजेनेटिक होमिओपॅथिकचे उपचार मग वंधत्वावर कशा पद्धतीनं केले जातात याविषयी काय सांगाल? डेफिनेटली नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट याचा अर्थ असा होतो की नॅनो याचा अर्थ की एकदम सूक्ष्म डोस, जेनेटिक ह्याचा अर्थ काय की तुमच्या आई वडिलांना, तुमच्या आजी आजोबांना काही जेनेटिकली आजार होते का? कारण की अगर आपल्या घरामध्ये ती हिस्ट्री असेल तर आपल्याला होण्याच्या पॉसिबिलिटी 50% मध्ये वाढतात। जसं आपण म्हणतो की शुगर माझ्या आई वडिलांना होते त्याच्यामुळे मॅडम मला सुद्धा शुगर झाली, फक्त शुगर हा आजार आई वडिलांकडून येणारा असं नाहीये। याचबरोबर पीसीओडी किंवा तुमच्या आईला अगर पाळीचे प्रॉब्लेम होते तर त्यांच्या जे मुलं आहेत त्यांना सुद्धा त्या कंडिशनमध्ये प्रॉब्लेम होण्याच्या पॉसिबिलिटी आहेत। तर कुठेतरी जेनेटिक फॅक्टर सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे। कॉन्स्टिट्युशनल, प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा आहे, तर या व्यक्तीमध्ये आजार होण्याचे कारणं काय आहेत म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्यानुसार अनुसरून मेडिसिन देणं खूप गरजेचं आहे। होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिट्युशनल याचा अर्थ असा होतो की फिजिकल अँड मेंटल मेकअप ऑफ द बॉडी, याचा अर्थ काय की फिजिकली तो व्यक्ती कसा दिसतोय, ती मुलगी कशी आहे, तिचे केस कसे आहेत, तिची बोलण्याची स्टाईल कशी आहे, डोळे कसे आहेत, तिचा कलर कसा आहे,
तिचा स्वभाव कसा आहे, झोपण्याची पद्धत कशी आहे, किंवा झोपण्या किंवा तिला काही स्वप्न पडतायत का, किंवा ती खूप अशी एकटी एकटी राहणारी मुलगी आहे का, किंवा खूप बोलकी मुलगी आहे का, हा जो डिफरन्स आहे तर हा सुद्धा होमिओपॅथीमध्ये खूप गरजेचा आहे. आणि हा या कंडिशनमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिले जातात की म्हणजे फिजिकली तिचा अपिअरन्स कसा आहे, ॲज वेल मेंटली, जसं की स्वभावाबद्दल मी जसं म्हणत होते की तिचा स्वभाव कसा आहे. घरामध्ये अगर तीन मुलं सुद्धा असेल तर तिन्ही मुलांचा स्वभाव टोटल वेगळा असतोय. काही पेरेंट्स म्हणतात की ही खूप शांत आहे, हा मुलगा आमचा खूप खोडकर आहे. तर हा जो डिफरन्स आहे हा होमिओपॅथीमध्ये बघणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही या गोष्टींवर जास्त फोकस केला जातो की हा आजार तुम्हाला आला का, कारण की त्याच्या मागची कारण काय आहेत, त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल बघणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रीटमेंट, ट्रीटमेंट म्हणजे आपण या नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल ही जी प्रणाली आहे याला अनुसरण आपण मेडिसिन्स दिले जातात. नॅनो जसं आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट प्रणाली दिली जाते की आम्ही याच्यामध्ये रूट कॉज ट्रीटमेंटला खूप फोकस केलं जातं की रूट काय आहे किंवा कारण काय आहे या आजारामध्ये. किंवा जसं की 10 मुली आहेत आपण पकडून चालू की 10 मध्ये आज 5 ते 6 मुलींना पीसीओडीचा प्रॉब्लेम बघायला भेटतोय. तर प्रत्येक पीसीओडी मागे सगळ्यांना सेम रिझन असू शकत नाहीये. तर काही लोकांमध्ये फिजिकली ऍक्टिव्हिटी नसल्यामुळं आहे, काही मुलींना त्यांच्या आईला आहे तर त्यांना होण्याच्या पॉसिबिलिटी आहेत, किंवा काही मुलींमध्ये थायरॉइड हा आजार आहे त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी पीसीओडी आहे. तर आपल्याला त्यांना हा आजार का होतो आहे, त्यांचं रूट कॉज काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये जी आम्ही ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्या आजारांमध्ये, कारण की मॉडर्न मेडिसिन्समध्ये याला एक प्रॉपरली काही ट्रीटमेंट नाही आहे. टेम्पररी मेडिकेशन्स दिले जातात पण अगर त्याच्यातून कम्प्लिटली पेशंट्स बाहेर निघत नाहीत, पण आपण इथे तसं करत नाहीत. आपण इथे पेशंटचा जो आजार आहे त्याचं कारण काय आहे त्या कारणाला शोधतोय. कारण अगर तुमच्या शरीरामधून तो कारण अगर निघाला तर डेफिनेटली तुमचा आजार सुद्धा निघून जाईल. अगदीच, त्यामुळे वंधत्वावर देखील उपचार आहेत आणि नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून वंधत्वावरही उपचार होऊ शकतात. या संदर्भात आपल्याला खरं तर मॅडम मार्गदर्शन करतात. वंधत्वासंदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर नम्मा होमिओपॅथीचे नंबर देखील आहेत, नक्कीच तुम्ही संपर्क करू शकतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांकडून घेऊ शकतात. डॉक्टर, तर वंधत्वावर खरं तर अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देतात आहेत आणि कार्यक्रमात आपल्याला एका प्रेक्षकांचा देखील फोन आलेला आहे, तुमचा प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅम, मी श्रेया कदम बोलतीये. बोला. हा माझं वय सध्या 28 वर्ष आहे आणि जवळपास 3 ते 4 वर्ष झालेत मला मासिक पाळीचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे. अनियमितपणा किंवा जेव्हा पण येणार तेव्हा खूप 7-8 दिवस अंगावरून रक्त जाणे वगैरे ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. आणि लग्नाला पण माझ्या आता 6 वर्ष झालेत, तरी सुद्धा आतापर्यंत मला एकदा पण कन्फ्युज झालेलं नाहीये. प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतोय पण अजूनपर्यंत होत नाहीये. IVF ट्रीटमेंट वगैरे पण घेऊन झालंय पण ते सुद्धा आमचं फेल झालं. तर आता होमिओपॅथीमध्ये आम्हाला ते सोल्युशन मिळेल का त्यावरती? नक्कीच मॅडम, जसं मी तुम्हाला म्हणत होते की प्रत्येक स्त्रीसाठी मासिक पाळी व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. कारण की मासिक प्रत्येक महिन्याला अगर पाळी येत असेल तर तिचं कुठेतरी हार्मोनल लेवल व्यवस्थित मेंटेन आहे. अगर या किंवा या कंडिशनमध्ये अगर पाळी व्यवस्थित येत नाही, याचा अर्थ की कुठेतरी काही ना काही हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची कंडिशन चालू झालेली आहे. पाळी व्यवस्थित न येण्यामागे खूप सारे रिझन्स आहेत. थायरॉइडमुळे सुद्धा पेशंट्सला हा त्रास होतो आहे. पीसीओडी ही जी कंडिशन आहे अशामध्ये सुद्धा पेशंटची पाळी अनियमितता येते. अगर पाळी अगर व्यवस्थित नाही आली तर डेफिनेटली त्या मुलींमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये चेंजेस दिसायला लागतात. त्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम व्हायला लागतो, त्यांची स्किन कुठेतरी रफ व्हायला लागते, पिंपल्स यायला लागतात, त्यांना पुरुषांसारखे केस यायला लागतात, चीनवर यायला लागतात. तर ही जी कंडिशन आहे ह्याचा अर्थ काय की हार्मोनल इम्बॅलन्स चालू झालाय. जसं तुम्ही मला प्रश्न विचारलात की खूप मॉडर्न मेडिसिन्समध्ये काही ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांना गर्भधारणा राहत नाहीये, तर आपल्याला मेन त्यांचं पीसीओडी कारण काय आहे, कशामुळे हा पीसीओडी झालेला आहे. आपल्याला मेन अगर जेव्हापर्यंत स्त्रीची पाळी रेग्युलर होणार नाही, व्यवस्थित बीज निर्मिती व्यवस्थित होणार नाही, ज्यावेळेस बीज निर्मिती होईल तर पुढच्या सगळ्या प्रोसिजर व्यवस्थित होतील. आपल्याला अगर तुमच्या आजाराचं जो कारण निघाला तर तुमचं रेग्युलर मेन्सेस आले तर तुम्हाला नॅचरली तुम्हाला कन्सिव्ह व्हायला काहीच अडचण येणार नाही.
अगदीच. तर वंधत्वाची पीसीओडीची त्यांची जी खरं तर समस्या आहे त्यावर तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि नक्कीच ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून यशस्वीरित्या त्यांच्यावर उपचार होऊ शकतात. खरं तर ही महत्वाची माहिती तुम्ही दिली आहे. वंधत्वावर बोलत असताना अनेक वेळेला स्त्रीलाच त्रास आहे किंवा तिच्यात दोष आहे असं बोललं जातं, मात्र पुरुषांना देखील वंधत्व येऊ शकतं का? त्यामागे नेमकी कोणकोणती कारणं असू शकतात? हो नक्कीच, कारण की आपल्या समाजामध्ये या सगळ्या गोष्टींना स्त्रीला खूप जबाबदार मानलं जातं आणि वंधत्व हे एक शारीरिक आजार न समजता याला मानसिकरित्या कुठेतरी त्या रुग्णांना खूप डिस्टर्ब केलं जातं आणि अशा नंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं खूप साऱ्या रुग्णांमध्ये होतं. आणि मेन कसं आहे की जसं तुम्ही मला म्हणलात की मेल 50% मेल इनफर्टिलिटीसाठी कारणीभूत आहेत. स्त्रियांमध्ये होणारे रिझन्स तर आहेत पण मेलमध्ये पण हे प्रमाण खूप वाढत आहे. याचं मेन रिझन जसं आपण बघायला जातोय तर लाईफस्टाईल खूप मॅटर करते. आजकालची लाईफस्टाईलमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. वर्क जो जसं आहे की वर्क फ्रॉम होम आहे, जसं मी म्हणते की आयटी डिपार्टमेंट असू दे कॉर्पोरेट्स ह्याच्यामध्ये की पेशंट ज्या रुग्णांना खूप सारे टार्गेट्स असतात कुठेतरी प्रेशर आहे त्यांना आणि त्या प्रेशरमधून एक स्ट्रेस निर्माण होतो आणि त्या स्ट्रेसच्या इफेक्टमुळं त्यांचा स्पर्म काउंट असू दे त्यांच्या पूर्ण बॉडीवर त्याचा इफेक्ट होतो आणि तिथून कुठेतरी या आजारांची निर्मिती होते. त्याचबरोबर त्यांच्या हॅबिट्स, काही लोकांना एक्सेसिव्ह स्मोकिंग ड्रिंकिंगची सवय आहे किंवा संतुलित आहार घेत नाहीयेत, कारण की आजकालचं जे फास्ट फॉरवर्ड जे लाईफ चालू आहे त्याच्यामध्ये लोक फास्ट फूड जास्त हे करतात. फास्ट फूड म्हणजे जे आपल्या शरीराला आवश्यक जो आहार आहे तो न घेता आपण कुठल्याही टेम्पररी लेवलला आपण मेडिकल वडापाव बर्गर्स या सगळ्या गोष्टी खाऊन आपण आपली भूक थांबवतोय, पण हे कितपर्यंत व्यवस्थित आहे? अगर तुम्ही असंच केलं तर डेफिनेटली या आहारामधून तुम्हाला पौष्टिक प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स काही नाही भेटणार आणि हळूहळू हळू करत तुमचा जो शरीर आहे तो इंटरनल लेवलनी कुठेतरी त्या शरीरामध्ये बिघाड निर्माण होणार. कारण की पीसीओडी असू दे किंवा इतर थायरॉइड वगैरे हा जो प्रॉब्लेम आहे अशा कंडिशन मध्ये 90% लोकांची कुठेतरी लाईफस्टाईल ज्या लोकांची व्यवस्थित नाहीये किंवा स्लीप पॅटर्न्स व्यवस्थित नाही, कारण की ज्या लोकांची स्लीप प्रॉपर होत नाहीये तर अशा कंडिशन मध्ये मेटाबॉलिझम कुठेतरी बिघाड होतोय. एकदा त्या व्यक्तीचं मेटाबॉलिझम अगर बिघाड झालं तर अशा कंडिशन्स मध्ये काय होतं की पूर्ण शरीरावर त्याचा साईड इफेक्ट होतोय. जसं आपण आता तुम्ही मला विचारलं की मेल किंवा पुरुष कितीपर्यंत या आजाराला कारणीभूत आहेत किंवा किती लोक अफेक्ट करतात, तर मेलमध्ये जे रिझन्स आहेत जसं मी तुम्हाला म्हणले की एक लाईफस्टाईल आहे, त्यांचा आहार आहे, त्याचबरोबर व्हेरिकोसिल्समध्ये सुद्धा हा आजार खूप कॉमनली होत आहे. अशुद्ध रक्ताच्या ज्या रक्तसंचलन अगर अशा रुग्णांमध्ये व्यवस्थित न झाल्यामुळे टेस्टिकल्सच्या इकडे अशुद्ध रक्ताच्या गाठी निर्माण होतात आणि पेशंट्सला व्हेरिकोसिल होण्याच्या कंडिशन आहेत. त्याचबरोबर पेशंटचा जो स्पर्म काउंट आहे, स्पर्म काउंटचं नॉर्मली आपण 20-40 मिलियन्सला आपण नॉर्मल पकडला जातो, तर अशा काही रुग्णांमध्ये तो काउंट कुठेतरी कमी आहे किंवा काउंट व्यवस्थित आहे पण त्याची जे स्पर्म आहेत ते ऍक्टिव्ह नाही आहेत, ते रीच व्यवस्थित होत नाही आहेत किंवा त्याचा जो शेप किंवा त्याची जी रचना आहे ती व्यवस्थित नसेल, तरी अशा पेशंट्समध्ये इनफर्टिलिटी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि सगळ्यात मुख्य जे रिझन आहे ज्याला आपण काही अननोन रिझन ज्याला म्हणतोय की स्ट्रेस, खूप साऱ्या मुलांमध्ये खूप साऱ्या पुरुषांमध्ये इनफर्टिलिटी मागे स्ट्रेस खूप इम्पॅक्ट आहे. आता कोरोना नंतर खूप साऱ्या लोकांच्या जॉब गेलेल्या आहेत, फायनान्शियली इनस्टॅबिलिटी आलेली आहे, खूप सारे रुग्ण मेंटली खूप डिस्टर्ब झालेले आहेत. अशा मेंटल स्टेट म्हणजे अगर तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करत असेल तर डेफिनेटली तुम्हाला तो रिझल्ट पॉझिटिव्ह जास्त दाखवणार नाही, कारण की तुमच्या शरीरामध्ये जेव्हापर्यंत तुम्ही शारीरिक हेल्थला जसं इम्पॉर्टन्ट देतात त्याचबरोबर आपल्याला मेंटल हेल्थला इम्पॉर्टन्ट देणं खूप गरजेचं आहे. शारीरिक आणि मेंटल हेल्थ तुमचं बॅलन्स असेल तरच तुम्हाला कुठल्याही आजारामधून तुम्ही बाहेर येऊ शकता आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात. तर खरं तर वंधत्वावर देखील होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार होऊ शकतात. अतिशय महत्वाची माहिती खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना देतोय. आणखीनही काही वंधत्वावर प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण वंध्यत्व या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर श्रद्धा. डॉक्टर, वंध्यत्वावर तर तुम्ही सांगतातच आहात, उपचार होऊ शकतात, केवळ निदान लवकर होणं गरजेचं आहे आणि त्याला कारणीभूत बदलती जीवनशैली देखील आहे. खरं तर आपला हा कार्यक्रम पाहताना अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असे येत असणार आहे आणि एक प्रश्न आपल्याला प्रेक्षक विचारतायत. आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला आवाज येतोय, थेट प्रश्न डॉक्टरांना विचारा. मैडम नमस्कार. नमस्कार, मैं प्रशांत बोल के बात कर रहा हूँ, शोलापुर से. वही आपका शो देख रहा था मैं. हाँ? अभी मेरा भी शादी होके 6 साल हुआ है. तो हम दोनों का टेस्ट करवाए थे, हम दो महीने पहले गए थे हमारे एक हॉस्पिटल है वहाँ पे. तो टेस्ट वगैरह करने के बाद वो लोग बोल रहे थे कुछ सेमेन एनालिसिस बोल के करवाए थे मेरा टेस्ट. उसमें ये स्पर्म काउंट क्या तो कम है बोल के बोल रहे थे मैडम. तो उसके लिए ट्रीटमेंट नहीं है, IVF करो बोल के बोल रहे थे. तो आपके पास उसके लिए कुछ ट्रीटमेंट मिल सकता है? त्यांना जो त्रास त्यांनी आपल्याला सांगितलाय की नेमकं त्यांना जे त्यांनी जे आपण आता जो टॉपिक मध्ये आपण बोलत होतो की मेल इन्फर्टिलिटी म्हणजे जो मी तुम्हाला म्हणले की जे कारण आहेत त्याच्यासाठी जसं आपण जे टेस्ट केल्या जातात त्याच्यामध्ये सिमेन अनालिसिसची एक टेस्ट केली जाते त्याच्यामध्ये की स्पर्म काउंट किती आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीज किती आहेत किंवा त्याची जी रचना आहे ती व्यवस्थित आहे का या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. आता जसं आता रुग्णाचा जो प्रश्न आहे की त्यांचा कुठेतरी तो काउंट कमी आहे तर या कंडिशन्स मध्ये हा काउंट नॉर्मली नॅचरली वाढू शकतो, त्याला आपल्याला डिरेक्टली IVF वगैरे करायची गरज नाहीये. नॅचरल मेडिकेशन तुम्ही व्यवस्थित घेतला तर ते वाढू शकतं. आपल्याला त्याचं किती लेवल पर्यंत वाढलेलं आहे, अजून दुसरे काही कारण आहेत का, तुमची त्यांची प्रॉपरली हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर त्यांची वाईफची पण हिस्ट्री घेणं गरजेचं आहे की जसं यांच्यामध्ये की आपला स्पर्म काउंट कमी आहे त्याचबरोबर त्यांच्या वाईफ मध्ये काही अजून कारण आहेत का हे बघून तुम्हाला व्यवस्थित आपण ट्रीटमेंट देऊयात. त्याच्यामुळे आपल्या कुठल्याही जे पण तुम्हाला ब्रांच किंवा आपलं क्लिनिक जे तुम्हाला जवळ पडतं तुम्ही आपल्याकडे तुमचे रिपोर्ट्स वगैरे सगळे घेऊन या, तर आपण त्याची व्यवस्थित चाचणी करूयात आणि त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊयात आणि तुमचा जो त्रास आहे त्याला पण कमी करूयात. अगदीच, त्यामुळे दोघांचीही तपासणी झाल्यानंतर त्यानंतर उपचार पद्धती होऊ शकते आणि असे असंख्य खरं तर प्रेक्षक असणारे ज्यांच्या मनामध्ये वंध्यत्वाविषयी प्रश्न येत असतात आणि नम्म होमिओपॅथिकच्या माध्यमातून वंध्यत्वावर देखील मात करता येऊ शकते, केवळ निदान लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. पुरुषांच्या वंध्यत्वाविषयी तर आपण बोललोत, मात्र महिलांमध्ये देखील वंध्यत्वाची समस्या असते, तर ती नेमकी लक्षणं कोणती असू शकतात आणि महिलांना वंध्यत्वामुळे कोणता रोग होऊ शकतो? डेफिनेटली, आता सुरुवात जसं मी म्हणते की स्त्रियांमध्ये वंध्यत्व येण्याची खूप सारे लक्षणं आहेत, कारण की एक फिमेलचं जे रचना आहे ती खूप गुंतागुंतीची आहे. सुरुवात तर जर मी करत असेल तर तुम्हाला थायरॉइड हा एक खूप कॉम्प्लिकेशन आहे की थायरॉइडमुळे खूप साऱ्या मुलींमध्ये पाळी अनियमितता चालू होते आणि एकदा पाळी तुमची कुठे ना अनियमितपणा आला तर हार्मोनल इम्बॅलन्स होतं. एकदा शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स चालू झाला तर तुम्हाला कुठलाही आजार होण्याच्या पॉसिबिलिटीज जास्त होतात. थायरॉइड सुद्धा खूप कारणीभूत रिझन आहे, कारण की एकदा थायरॉइड स्टार्ट झालं तर तुमचं मेटाबॉलिझम पूर्ण डिस्टर्ब होतं. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन जसं आपण म्हणतो की PCOD, मासिक पाळी रेग्युलर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या स्त्रियांमधून ओवरीमधून बीज निघत असतं की ते प्रत्येक महिन्यामध्ये ते प्रॉपरली निघणं खूप गरजेचं आहे. पण ज्यावेळेस क्रॉनिक अन्युलेशन होतं की ते बीज व्यवस्थित न निघतं निघत नाही आणि तिथंच कुठेतरी ते जमा होतं आणि अशा खूप साऱ्या अगर त्या सिस्ट जमा होत असतील तर अशा कंडिशनला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, पॉली याचा अर्थ होतो की अनेक, सिस्ट म्हणजे गाठी, ओव्हरीज आपल्या म्हणजे आपल्या अंडाशय आणि डिसीज याचा अर्थ आजार, म्हणजे अशा आजारांमध्ये तुमच्या ओव्हरीमध्ये अनेक टाईपच्या अनेक सिस्ट निर्माण होतात. आणि अगर असं असेल तर अशा पेशंट्समध्ये डेफिनेटली पाळी व्यवस्थित येणार नाही. पाळी अगर व्यवस्थित नाही आली तर अशा ज्या स्त्रिया आहेत किंवा मुली आहेत त्यांना त्यांचं सुरुवात त्यांची ॲक्नेपासून होते, म्हणजे त्यांचा चेहरा खराब व्हायला लागतो, पिंपल्स यायला लागतात, त्याचबरोबर अनवॉन्टेड केस यायला लागतात त्यांना. आता ह्या कंडिशनमध्ये काय होतं, PCOD जो एक पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा एक हार्मोन आहे तो पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये आहे पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण ज्यावेळेस PCOD होतं अशा कंडिशनमध्ये हा जो पुरुषांमध्ये असणारा जो हार्मोन आहे हा स्त्रियांमध्ये वाढायला लागतो आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये असे रचना बनली जाते की हे पुरुषांचे सिम्टम्स दिसायला लागतात, जसं की केस येणं असू दे की आणि त्या मुलींचा आवाज सुद्धा बदलला जातो. याचा अर्थ काय की कुठेतरी तो हार्मोनल इम्बॅलन्स चालू झालेला आहे.
ही झाली सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन पिंपल्स येतात म्हणून ज्या पण मुली आहेत त्या त्याला इम्पॉर्टन्स देऊन त्याला ट्रीटमेंट घेत आहेत. पण हे पिंपल्स का येत आहेत, त्याचं मूळ कारण काय आहे, की तुम्हाला पीसीओडी आहे का? आपण सोनोग्राफी म्हणजे एक दोन महिना अगर पाळी येत नसेल तर पालक सुद्धा याला कॉमन म्हणून निग्लेक्ट करतात. आणि या निग्लेक्शनमध्ये कुठे ना कुठे त्यांना हा आजार चालू होतोय आणि खूप क्रॉनिक झाल्यानंतर पालक आणि त्या मुली ट्रीटमेंट घ्यायला लागतात. तर असं नाही, अगर पाळी तुमची अगर महिन्याला येत नसेल तर त्याचं कारण काय आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. फक्त आपण वरच्या वर ज्या कारणाला ट्रीटमेंट घेतलं किंवा पिंपल येत आहेत आणि पिंपलला ट्रीटमेंट घेतलं तर ते कधीही तुमचे पिंपल्स कमी नाही होणार, कारण की जेव्हापर्यंत तुमची पाळी व्यवस्थित येणार नाही तेव्हापर्यंत तुमचा तो आजार कमी होणार नाही. थर्ड कंडिशन असे सुद्धा पेशंट्स आम्हाला बघायला भेटतात ज्याची पाळी व्यवस्थित आहे. मॅडम आम्हाला मंथली पाळी व्यवस्थित येते, मासिक पाळीमध्ये काही त्रास होत नाही, तरी सुद्धा आम्हाला बाळ होत नाही किंवा हे अशा कंडिशनमध्ये काय की काही असिम्टोमॅटिक रिझन्स आहेत की अशा पेशंट्समध्ये कुठे काही स्ट्रेस फॅक्टर आहे का किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. किंवा अशा पेशंट्समध्ये काय होतं की ज्या प्रत्येक 14व्या दिवशी जो ज्या बीज व्यवस्थित निघायला पाहिजे ते व्यवस्थित निघत नाही, किंवा त्याचबरोबर जे ट्यूबल आहे जे आपले आतल्या साईडमधून ओहरीपासून ज्या आपल्या गर्भाशयाला जे अटॅच होणारी जी ट्यूब आहे तर कधी कधी ती ट्यूब सुद्धा ब्लॉकेज होते. आणि त्या ट्यूब ब्लॉकेजमुळे सुद्धा काय होतात की आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. किंवा त्याचबरोबर फायब्रॉइड, तर युटरस जे आहे आपलं जी गर्भाशय आहे अशामध्ये आतल्या साईडला अगर गाठी होत असतील तर फायब्रॉइड ज्याला आपण आजार म्हणतोय फायब्रॉइडमुळे सुद्धा काय होतं की गर्भधारणा राहत नाही. त्याचबरोबर ज्याला चॉकलेट सिस्ट आहे, फॉलिक्युलर सिस्ट आहे, एंडोमेट्रियल थिकनेस वाढली जाते, किंवा काही काही मुलींना 15-15 दिवस 20-20 दिवस कंटिन्यू ब्लीडिंग होते आणि या ब्लीडिंग एवढ्या प्रमाणात होते की पेशंटचे एचबी सुद्धा कमी होऊन जातो आणि पेशंट्सला खूप अशक्तपणा जाणवायला लागतो. तर मेन या सगळ्या गोष्टींचं मेन जे कारण आहे की हे आजार चालू का होत आहे ते आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. सेकंडरी जेनेटिकली त्या मुलीला अगर तो त्रास आहे तर तिच्या आईला अशी कंडिशन काही होती का, तिला पीसीओडीचा काही त्रास होतो का, तर त्या मुलीला होण्याच्या पॉसिबिलिटीज खूप दाट आहेत. त्याचबरोबर फिजिकली ऍक्टिव्हिटी नाही आहे किंवा वॉकिंग नाही आहे, वेट खूप वाढत चाललेला आहे, अशा मुलींमध्ये सुद्धा म्हणजे इनफर्टिलिटी किंवा हे दुसरे जे पीसीओडी थायरॉइड हे आजार होण्याच्या शक्यता आहेत. त्याचबरोबर तुमचं खाण संतुलित आहार नसेल, अगर तुम्ही व्यवस्थित आहार घेत नसेल किंवा तुम्हाला काही हॅबिट्स असतील ड्रिंकिंग स्मोकिंग ह्याचा प्रमाण पुरुषां आधी सुरुवातीला पुरुष या सगळ्या गोष्टी करताना दिसायच्यात, पण आजकाल त्याच प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा स्मोकिंग आणि ड्रिंकिंगचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये दिसायला लागतं. तर हाही खूप महत्वाचा कंडिशन आहे. जसं की आपण कुठेतरी हॅबिट्स व्यवस्थित नाही आहेत तर आपल्याला हे जे कारणं आहेत जे फिमेल इन्फर्टिलिटीसाठी, तर ह्या कारणांना आपल्याला बघावं लागेल की कुठल्या कारणांमुळे हे वंध्यत्वाचा प्रॉब्लेम येतोय. आणि हा जर कारण अगर ट्रीट झालं तर डेफिनेटली पेशंटचा जो वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे तोही कम्प्लिटली कमी होऊ शकतो आणि त्यांना गर्भधारणा नॅचरली राहू शकते. अगदीच, त्यामुळे कारणं जाणून घेतल्यानंतर नक्कीच वंधत्वावर देखील यशस्वीरित्या उपचार होऊ शकतात अशी महत्वाची माहिती खरं तर आज आपल्याला डॉक्टर श्रद्धा यांनी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, अतिशय महत्वाचा टॉपिक ज्यावर आज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धरा संपदामध्ये वेळ झालीये, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार.